साध्या पद्धतीने आपण सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम टाळे वाजवून स्वागत करूया. आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आजचा दिवस हा खूप महत्वाचा समजला जातो. अर्थात राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष हिवाळी सर्वसंस्कार शिबिराच्या मध्ये आयोजन केलेलं आहे. या सर्वसंस्कार शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी मी आदरणीय श्री देवरामजी गडू साहेब, आदरणीय सोनताई कांबळी, आदरणीय गजाननजी पाटील साहेब आणि सर्व गावातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं. गावासाठी बरेच स्वच्छतेचे म्हणावे वेगवेगळे उपक्रम घेणार आहात आणि त्यातून आमच्या गावाला बरेचसे मदत होणार आहे. आम्ही आमच्या शाळेच्या आणि गावाच्या वतीनं संपूर्ण कॉलेज आणि माननीय प्राचार्य सर्वांचं आम्ही स्वागत करू इच्छितो. मी आमचे जोशी सर यांना विनंती करतो की महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील सर यांचं एक गुलाबपुष्प देऊन आमच्या शाळेच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं स्वागत करावं. तर
त्यावेळेस आपल्याला कोरोनाचा काळ जर पाहिलं तर मी 2 वर्षापूर्वी पाहिलं तर कोणी कोणाशी बोलत नव्हतं, भाऊ गावाचा नव्हता, आई बाप मुलाचा नव्हता, बायको नवऱ्याची नव्हती, अशी परिस्थिती गावात कोणी कोणाशी बोलत नव्हतं आणि अशा वेळेस रक्ताचा मोठा तुटवडा तयार झाला. त्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण लोकांना रक्तदान देण्याचं काम केलेलं आहे. आपणही जवळजवळ पुण्यात महाविद्यालयाने 40 बॉटल आपण त्यांना रक्तदान केलेलं आहे. तुम्ही सर्व युवक राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये सहभागी झाला याबद्दल सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार, मी संतोष गिरे. आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर संध्याकाळ झालं आहे आणि आता थोडा पूर्वापूर्वी मी जो व्हिडिओ बघितला आणि तो दुपारचा आहे. दुपारी आपल्या गावातना एक कार्यक्रम होता. कार्यक्रम म्हणजे NSS कडून आपल्याच बाजूच्या कॉलेजमधील काही मुलांना कॅम्प म्हणून आपल्या गावात आले होते आणि त्याचं म्हणजे आता किती 7-8 दिवस आपल्या गावात राहणार आहेत. मग त्याचे म्हणजे काही मदत वगैरे करतील गावात किंवा म्हणजे असं काही जे आपल्या त्यांना जमल ते करतील ते आणि मग त्याच्यासाठी मग उद्घाटन होतं. सो ते उद्घाटनासाठी आपण गेलो होतो तर तो कार्यक्रम पार पडला. आता 7-8 दिवस ते आपल्याच गावात राहतील आणि आता संध्याकाळ झाले तर आता आपली थोडीशी नागले तर ती नागली मळून घ्यायचे आणि नंतर मग आपण ते गावात नेऊन ठेवून देऊ. सो आपला कार्यक्रम तर संपला, त्याच्यामुळे मग आता पुढील ब्लॉग आता संध्याकाळी शूट करतोय. बघूया आजचा आता थोडासा वेळ राहिला आहे पण तेवढ्या थोड्याशा वेळात आपल्याला किती काय काय शूट करायला मिळते. सो आपला राहिलेला ब्लॉग एन्जॉय करा. दाव दे. तर आपल्याकडे इथं आहे थाळी आरतीची आणि इकडे आपले मोठे आहे ने नाचणी झोडायला घेतले. न बैल फिरायला जा ना. किती रे, किती किती फेर? 5 फेर. तर एवढीच आपली नाचणी आहे. ॲक्च्युली गव्हाच्या भाकरी खाय सवय लागली आणि त्याच्यामुळे आपण आता नाचणी करत नाही जास्त आणि खात नाही. त्याच्यापर्यंत आपल्या पूजायला आम्हाला करायला लागते. थाळकून ठेव, थाळकून ठेव, हे ठेव जा. तर आता ना नारळ फोडायचा आहे आणि एवढीच एवढी झोडपून आणि हाडपून घेतली. तर मित्रांनो आता आपण आपल्या घरी आलोय. आणि आपलं तर ती नागली होती ना तर ती घेऊन आलोय आणि ती आता घरात ठेवून द्यायचे. तिकडे नाही ठेवले आपण आपल्या जापावर, डायरेक्ट इकडे घेऊन आलो कारण ते देवाच्या आहे ना तर पूजली ती आणि त्याच्यामुळे मग आपण इथे जरी कुठे ठेवणार शकतो. कुणी का चैत्र चैत्र महिन्यात पूजायची आणि ते त्या काय दाखव म्हणे त्या दाखव ना ते सोड ना त्या सोड ना त्या तिकडचा हा सोडायचं आहे ना त्या नंतर बांधायला लागल. वयाला जाऊन बघून या कपले काय हे यायला काय सांगता या कंस कोठी कोठी हिच्यात नागलं ठेवते. आता बांधून ठेवायचे ना राजपाटी. तर हिच्यात नारळ आपण अर्धा फोडला तो आणि दिवा आणि ही आता ठेवून द्यायची घराला वरती बांधून ठेवायची. उंगवत माळवत पाणी होत आहे लागल ना. टामू चला आता उवाळीत उवाळीत ना मग पाठी मागा काय
चला घरात, चला घरात, चला घरात. ठेवा आता माझ्या कोड बांधून ठेवायची. ही वर तट्टीच आहे ना बांधेल. हा आता ही नवीन आणि ही जुनी. तर आता हे इथं वरती बांधून ठेवायची आणि नागल्या कुठे ठेवायच्या. आता खा कवा खायला काय नाही कवा झाल्याशिवाय. चैत्र महिना झाल्याशिवाय का नाही खायला. सो जरा संध्याकाळ झाले आणि संध्याकाळी पार्टी आहे पण पार्टीला काय जायला भेटत का नाही. तर आता थोडासा खेळायला जातो. चार वाजले, चार सव्वा चार झाले त्याच्यामुळे मग खेळायला जातो पण ते नाही शूट करणार. आणि पार्टीला जायचंय बाजोडायला गेलो त्याच्यामुळे त्यांनी पार्टी दिली. तर ती पार्टी आता रात्री होईल. तर जमला ते पण शूट करेल नाही म्हणून नाही करणार. सो चला आता तो खेळायला आधी. कंची सुगर नाही तर भात जोडल्याची पार्टी. हा भात जोडला तर त्याची पार्टी. चिकन बनवाय घेतलाय चिकन गावठी कोंबडा. हा बोला काय बघता या सगळेजण ताटा घेऊन बसलेत. हा काय नाही जेवण नाही देत नको टेन्शन घेऊ. चला भात आला आपला बाळ्या बस ना तू काय वाट बघतो. भात आला आणि आता चिकन. हा पतळ नाही ना जाऊ ताटातच बसू म्हणजे ताटावर खा. पतळ आणाय पाहिजे होत ना. हा चला भात आला आता रस्सा. रस्सा आला लेग पीस झुम कर द्या बघ तू ताटा लेग पीस. अजून का चिवडब झाला. आता सुरुवात करायची का. सो चला भात चिकन रस्सा आणि चिकन पीस. हो पिया पिया बिडलाय. चला सो रात्री खूप जास्त उशीर झाला जेवण करायला पार्टी करायला आणि त्याच्यामुळे आपला क्लोजिंग शॉट नाही राहिला. आणि सध्या टोपी घातले तर आपली तूर तोडले ना तर ती न्यायचे डोक्यावरती. आणि आपल्या या संपूर्ण ब्लॉगमध्ये तर सकाळीच म्हणजे सुरुवातीलाच बघितलं असेल तर NSS ची मुलं आपल्या गावामध्ये 7 दिवस मुक्कामाल थांबणार आहेत. आणि मग ते मस्त आता हे निघायचे ना आपले मुलांना आपली स्वतःची जबाबदारी कळते. सोबत ज्या गावात जातात ते तिथल्या गावकऱ्यांना पण माहिती देतात. नंतर मग म्हणजे तिथं मदत पण करतात. सो खूप छान काय म्हणतात त्याला सो प्रकल्प आहे एक प्रकारचा. सो मला पण मला नाही आम्ही आलं नाही कधी NSS मध्ये भाग घ्यायला जमला कारण तर कॉलेजला होतो तेव्हा आम्ही ते केलंच नाही. तेव्हा म्हणजे काय लाज वाटायची पण आता मुलांना बघून असं वाटतं की आपण पण केलं असं बरं झालं असतं. सो तुम्हाला जर कधी चान्स मिळाला ना NSS मध्ये लोकांची सेवा करायला तर नक्की करा. कारण तर आपण आपलं घर सोडून दुसरीकडे जाऊन मुक्काम करून तिथे मग स्वतःच सर्व काही करावं लागतं. मग जरा मजा येते म्हणजे असं वेगवेगळं आपला अनुभव यायला मिळतं. आणि आपल्या एक गोष्ट सांगायची राहिली तर आपले जे म्हणजे आपल्याला जे कोणी कमेंट करतात ना त्याच्यापैकी खूप एखादी जर चांगली कमेंट असली ना तर ती मी आपल्या या म्हणजे व्हिडिओमध्ये एक स्क्रीनशॉट काढून साईडला टाकतो. तर आजची पण कमेंट म्हणजे मागच्या पोस्ट केली होती तर त्याची कमेंट तुम्हाला इच्छामध्ये दिसत असेल इथे साईडला बघा. HR आदिवासी बॉईज करून कोण आपले सबस्क्राईबर तर त्यांनी कमेंट केले तर तीही कमेंट म्हणजे पूर्ण मी कमेंट पूर्ण वाचली. सो तुम्ही पण कमेंट करत जा मी नक्की वाचेन. आवडली तर साईडला स्क्रीनशॉट टाकत जाईन. अजून रात्री मस्त पार्टी पण केली
आणि चिकन रस्सा भात वगैरे केलता, भरपूर जण आले ते खायला, पण त्या आधारात आपल्याला व्यवस्थित शूट नाही करायला जमलं. सो संपूर्ण दिवसाचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला एकदम अस्सल आदिवासी पद्धतीची व्हिडिओ बघायची असेल ना, ज्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे फिल्टर वगैरे काय नाही टाकत, जसे जीवन आहे तसं दाखवतो मी. सो व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतची घंटी पण दाबा, आणि ते ऑल तर नाही ऑल ओपन क्लिक करा. चला आता थोडंसं काम करतोय, आता मिळूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.